उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात महाविकास आघाडी व डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला नांदगाव खंडेश्वर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहित अनेक पक्ष संघटनांचा सक्रिय पाठिंबा होता. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे शेतकरी आंदोलकांवर देशाचे गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून 6 शेतकऱ्यांना ठार केले. या घटनेच्या निषेधार्थ केंद्रातील मोदी सरकार व उत्तर प्रदेशातील योगी सरकारच्या विरोधात पुकारलेल्या बंदला व्यापारी व्यावसायिकांनी प्रतिष्ठाने बंद ठेवून सहभाग नोंदविला. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारणे म्हणजे कवऱ्याची परिस्थितीच आहे. ही घटना म्हणजे भारतीय लोकशाहीवर हल्ला आहे. सत्तेच्या या उन्मादाविरोधात 3 कृषी कायदे रद्द होईपर्यंत आपली लढाई सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी मोदी, योगी, भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. बंद दरम्यान बस स्टँड नांदगाव खंडेश्वर येथे सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे, शिवसेनेचे डॉक्टर प्रमोद कठाडे, विष्णू तिरमारे, अरुण लहाबर, सुनील मेटकर, श्याम शिंदे, काँग्रेसच्या सीमा जाधव, राष्ट्रवादीचे मनोज गावंडे, शेतमजूर युनियनचे संजय मंडवधरे यांनी संबोधित केले. बंदमध्ये अमोल धवसे, अक्षय पारसकर, दीपक सवाई, सुनील शिरभाते, रणजित मेश्राम, सचिन रिठे, शिवाजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतहर खान, देवेंद्र कंठाळे, हरिदास राजगिरे, सचिन रिठे, दिनेश धवस, किशोर ढवळे, सुनील गावनेर, अरुण लहाबर, सर्वेश खेडकर, रितेश शेडके, चंद्रशेखर भांबूरकर इत्यादींचा सहभाग होता. उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.